शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण या सोयाबीनच्या शेतामध्ये आलेलो आहोत। एक म्हण आहे, सीइंग इज बिलीव्हिंग, म्हणजेच जे आपण डोळ्यांनी बघतो त्यावर विश्वास ठेवतो। तर आज मी तुम्हाला असंच एका या शेतामध्ये एक दाखवणार आहे प्लॉट। हा जो प्लॉट आहे हा BBF पद्धतीनं सोयाबीनची पेरणी केलेला प्लॉट आहे। आणि काल रात्री इथं प्रचंड पाऊस झाला होता सेलू तालुक्यामध्ये। तर आपल्याला पाऊस पडल्यानंतर काय रिझल्ट या शेतामध्ये आपल्याला आढळतो हे आपण इथं प्रत्यक्ष बघूया। काल रात्री या ठिकाणी प्रचंड पाऊस झालेला आहे आणि आपण हे जे सोयाबीन पेरलेलं आहे हे आहे विक्रांत व्हरायटीचं सोयाबीन आणि याची पेरणीची पद्धत म्हणजे BBF पद्धत। आता ह्या चार ओळीनंतर आपल्याला या ठिकाणी सरी दिसते आणि सरीमध्ये प्रचंड आकाराचा असा नाला तयार झालेला दिसतो, म्हणजेच पावसाचं पाणी या नाल्याद्वारे वाहून गेलेलं आहे। आपण या साईडला सुद्धा बघू शकतो, हे बघा। म्हणजेच जर BBF पद्धतीनं पेरणी केली नसती तर पाणी शेतात साचून राहिलं असतं आणि BBFनी पेरणी केल्यामुळे शेतातलं अनावश्यक पाणी या नाल्याद्वारे शेताच्या बाहेर निघून गेलेलं आहे। ठीक आहे, आपण समोर सुद्धा बघूया। हा पुढचा नाला तयार झालेला आहे, म्हणजेच BBF पद्धतीनं आपण जेव्हा सोयाबीन पेरणी करू तेव्हा शेतामध्ये पाणी साचून राहत नाही, अनावश्यक पाणी जे आहे हे या सरीद्वारे शेताच्या बाहेर निघून जातं आणि शेतामध्ये निचरा होतो व आपलं पीक जोमदार येतं। त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी BBF पद्धतीने सोयाबीनची पेरणी करणं गरजेचं आहे। धन्यवाद।